स्मृती कुंभार आहे. मी आज सँडविच ढोकळा बनवणार आहे. दोन वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ आहे, कोमट पाणी घेतलेलं आहे, तेल, पुदिन्याची चटणी सँडविच ढोकळ्याला, आणि फोडणीसाठी कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि सायट्रिक ॲसिड 1/2 चमचा घेतलेला आहे. मीठ स्वादानुसार, हळद 1/2 चमचा, रवा 2 चमचे, साखर 2 चमचे आणि इथं इनो घेतलेला आहे, टोमॅटो सॉस घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. बेसन पिठामध्ये 1 चमचा साखर घालायचा, 1/2 चमचा सायट्रिक ॲसिड, 2 चमचे रव्या, मीठ स्वादानुसार, 1/2 चमचा हळद आणि आता ही सगळं साहित्य आपण मिक्स करणार आहोत. आणि अगदी आपलं बोट बोडल असं कोमट पाणी घ्यायचं. तर इथं आपलं सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. इथं तेल टाकणार आहोत 1 चमचा आणि ही सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. तर इथं पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आत रिंग ठेवली आहे आणि ही कुकरचं एक भांडं घेऊन तेल लावलेलं आहे. तर ही आपलं पाणी कोमट झालेलं आहे, त्यात आपण ही भांडं ठेवणार आहोत. ही भांडं जरा गरम झालं की आपलं ही ढोकळ्याचं मिश्रण ह्याच्यात टाकणार आहोत. भांडं गरम होत आहे त्यावर आपण इनो टाकणार आहोत. इनो प्लेन फ्लेवरचा घ्यायचा. सतत हलवून घ्यायचं, पीठ व्यवस्थित फुटते. आता आपलं ही भांड गरम झालेलं आहे, पाणी गरम व्हायला लागले. तर आपलं पीठ पण बघा छानपैकी फुललेलं आहे. तर असंच आपण ढवळत ढवळत या मिश्रण भांड्यात ओतणार आहोत. आपण ही फुल गॅसवर 1-10 मिनटं ठेवणार आहोत, परत 15 मिनटं कमी गॅसवर ठेवायचं आहे. आता ह्या पातेल्याला हलवायचं नाही, काही करायचं नाही, असंच फुल ह्याच्यावर झाकण झाकून ठेवायचं. 1-15 मिनटं फुल गॅसवर ठेवायचं. नॉर्मल ढोकळ्याची फोडणी दाखवत आहे. आपल्याला जी सँडविच ढोकळा नको असेल तर नॉर्मल ढोकळ्याला ही फोडणी टाका करा तुम्ही. आता तेल तापवून घेऊया. आधी आपण तेल तापल्यानंतर जिरे टाकायचे, मोहरी छान तडतडल्यावर कढीपत्ता टाकायचा. जिरे थोडी टाकायची, हिरवी मिरची साधारण थोडी टाकायची. आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकायची थोडी, शुगर सिरपसाठी. कोथिंबीर थोडी टाकायची. आपल्याला जेवढी आवश्यकता असेल तेवढं पाणी घालून घ्यायचं. पाणी पूर्ण उकळून घ्यायचं नाही, जरा 1-2 मिनटं वाफ येतोवर ठेवायचं, साखर विरघळतोवर. आपली साखर विरघळल्यानंतर ही आपलं शुगर सिरप तयार आहे. आपला 20 मिनटं झालेले आहेत, ढोकळा तयार आहे का बघूया. तर इथं एक सुरी घ्यायची आणि त्यानं बघायचं.
जरा लागत आहे, ती परत गार होऊन वाकून होत आहे। आता मी गॅस बंद करते आणि ढोकळा गार व्हायला ठेवत आहे। आपला ढोकळा पूर्णपणे तयार आहे। मी साईडनं सैल करून घेतलेला आहे। आता ह्याला आपण एका ताटावर काढून घेऊया। तर बघा असं छानपैकी निघालेलं आहे, पूर्ण सॉफ्ट असं झालेलं आहे। आता हे आपण ही सँडविच कट करणार आहोत। तर आपण साधारणतः केक कसा कट करतो लेयर्समध्ये, तसं आपण चाकूनं खाचा पाडून घ्यायचे, परत दोरीनं आपण कट करायचे। तर मी अशा प्रकारे खाचा पाडून घेत आहे। तर इथं मी दोरी घेतलेली आहे, ही खाचा पाडून घेतलेली आहे। ह्याच्यातनं आपण दोरी काढायची विरुद्ध दिशेला धागा। तर इथं तुम्ही बघू शकता कसं छानपैकी कट झालेला आहे, जाळीदार झालेला आहे आपला ढोकळा। आता ही आपण पहिल्या लेयरला जी पुदिन्याची चटणी टाकून येणार आहोत, सगळीकडे पसरून घ्यायची छानपैकी। होममेड पुदिना चटणी आहे, फ्रेश अशी पुदिन्याने केलेली आहे। हे जे पाहिजे तर तुम्ही तीन लेयर सुद्धा करू शकता, दोन लेयर। आता आपला राहिलेला वरचा भाग उलटा ठेवायचा आपण, आणि ह्याच्यावर आपण सॉस टाकून घ्यायचं। हवे असेल तर तुम्ही चिंचेची चटणी पण टाकून घेऊ शकता। शेव पण तुम्ही घालून घेऊ शकता। आता सजावटीसाठी कोथिंबीर टाकणार आहोत। तरी आपला सँडविच ढोकळा तयार आहे। मी तुम्हाला एक कट करून दाखवते। हे आपला बघा सँडविच ढोकळा तयार आहे। आपला सँडविच ढोकळा तयार आहे। रेसिपी नक्की पहा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।